सहा जानेवारी हा महाराष्ट्रात मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त पत्रकारांच्या कामगिरीचा सिंधुदुर्ग लाईव्हने घेतलेला हा वेध. कोरोनाच्या जीवघेण्या संकटात संपूर्ण जग घरात बंदिस्त असताना हा मात्र रस्त्यावर उतरला होता. घराबाहेर पडत कार्यालयात बसून अपडेट पुरवत होता. घरापासून लांब असणाऱ्या गरजवंतांना मदतीचा हात सुद्धा देत होता. हा कोरोना योद्धा याच वेळी नाही तर प्रत्येक जीवघेण्या परिस्थितीत नेहमीच अग्रेसर असतो. अन्यायाला वाचा फोडणारा, चुकीच्या धोरणासाठी सरकारला जाब विचारणारा, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणारा, दंगल असो, आग असो, अपघात असो, अधिवेशन असो वा कोणताही कार्यक्रम असो, तिथ तिथ हा अग्रेसर असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिवस रात्र खंबीरपणे काम करणारा हा सक्षम माणूस आहे तरी कोण? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? उजाडले पण सूर्य कुठे आहे? टिळक सुटले पुढे काय? असं ठणकावून विचारणाऱ्या लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेला हा आहे आजचा निर्भीड पत्रकार. तुमच्या आमच्या सर्वांच्या ओळखीचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. 6 जानेवारी 1832 ला महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू झालेल्या दर्पण वृत्तपत्राचं स्मरण म्हणून दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत पत्रकारांचा प्रचंड मोठा वाटा आहे. बालविवाह, जाती प्रथा, सतीबंदी अशा कर्मठ रूढींमध्ये अडकलेल्या निद्रिस्त समाजाला जाग आणण्याचं काम पत्रकारानं केलं. स्वातंत्र्याच्या धगधगत्या कुंडात त्यानं स्वतःला झोकून दिलं. स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय असणाऱ्यांमध्ये पत्रकारच अग्रेसर होता. कित्येक वृत्तपत्र ब्रिटिशांच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन उभी होती. पुढे महाराष्ट्र निर्मितीतही या पत्रकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, महादेव रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे अशा कित्येक नामवंत पत्रकारांच्या मांदियाईतील आजचा पत्रकार सुद्धा त्याच तडफेनं समाजाची सेवा करतोय. पत्रकार बांधवांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. बदलत्या परिस्थितीशी जुळून घेत तो काम करतोय. पूर्वी आजची बातमी उद्या समजायची, पुढे जाऊन सकाळची बातमी त्याच दिवशी संध्याकाळी देऊ लागला आणि आता तर घटना घडता क्षणीच ती वाचकांपर्यंत पोहोचू लागला. यासाठी त्याला स्वतःला किती अपडेट राहावं लागत असेल? आधुनिक तंत्रज्ञानाचं अगदी सफाईदारपणे त्यानं कशा प्रकारे आकलन केलं असेल? त्यासाठी त्याला किती धावाधाव करावी लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी. पत्रकार बांधवांचं एवढं प्रचंड कार्य किंवा सदा सर्वदा हसत मुखानं काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना बघून कुणालाही वाटेल की हे सरकारचं लाडकं बालक असेल? नाही, पत्रकारांची धावपळ बघून त्याला गले लठ्ठ पगार असणार असं कुणालाही वाटणं म्हणजे नवल नाही. परंतु बातम्या मिळवताना संकटाशी सामना कराव्या लागणाऱ्या पत्रकारांवर जीवघेणे हल्ले सुद्धा होतात. अशा वेळी त्याला संरक्षणाची हमी कोणीही दिलेली नाही, सुट्टी तर नाहीच नाही. बातम्यांच्या या विश्वासाठी अवघ आयुष्य खर्ची घालवलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन सुद्धा नाही. बातमीसाठी प्रवास करायचा झाल्यास टोल नाक्यांवरच्या त्या टोल पासून सुद्धा त्याची मुक्ती नाही. लाचखोर, खंडणी उकळणारा, पाकिट पत्रकारिता करणारा अशाही विशेषणांची अवहेलना स्वीकारून सुद्धा त्याच्या कामात कुठेही कधीही खंड पडत नाही. बघा, तरी हा आमचा पत्रकार हसतमुख चेहऱ्यानं बातम्यांच्या दुनियेत मस्त मुसाफिर होऊन वावरतो. धन्य त्याची निर्भीडता, धन्य त्याची दैदिप्यमान ऊर्जा. या पत्रकार दिनानिमित्त टीम सिंधुदुर्ग लाईव्ह कडून सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि सलाम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.